परिवर्तन या कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र पंडित आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज इन्व्हेस्टमेंट हा विषय आपण घेतलेला आहे. यासाठी प्रसन्न कोळगिरींना आपण इथे बोलवले आहे. ते इन्व्हेस्टमेंटचे महागुरू आहेत. त्यांनी इन्व्हेस्टमेंटबद्दल लोकांना चांगले लेक्चर्स दिलेले आहेत. इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये त्यांनी ट्रेनिंग्स दिलेले आहेत. त्यामुळं आज आपण या कार्यक्रमामध्ये त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे. मित्रांनो, ही मुलाखत चालू व्हायच्या आधी काही लोक जे स्मार्ट सिटीला हार्दिक शुभेच्छा देत आहेत, जे परिवर्तनला हार्दिक शुभेच्छा देत आहेत, त्यांच्या काही छोट्या मुलाखती आपण पाहणार आहोत. एक थोड्या वेळासाठी मुलाखती पाहूयात, त्याच्यानंतर कोळगिरींची मुलाखत चालू होईल. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यामार्फत जे काही निवेदन दिलं आणि त्या सोलापूर शहराची स्मार्ट सिटी म्हणून जी काही निवड झाली, त्या निवडीच्या अंतर्गत प्रचार आणि प्रसारासाठी इन सोलापूर चॅनेलतर्फे परिवर्तन परिवारामार्फत जी काही धडक मोहीम आणि प्रचार चालू आहे, त्या प्रचाराकरिता आमच्या अवटे परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर विनायक टेंभुर्णीकर, अखिल भारतीय अध्यक्ष निमा संघटना. आता सगळीकडे आपण ऐकतोच आहे की देशभरामध्ये केंद्र सरकारने विविध ठिकाणी स्मार्ट सिटीची उभारणी करण्यास सुरुवात केली आहे आणि सोलापूरची ही निवड त्यामध्ये झालेली आहे. स्मार्ट सिटी होताना शहर सुशोभित आणि सुंदर तर होईलच, परंतु माणसं स्मार्ट होणं आणि त्यांच्या सवयी बदलणं हे जास्त गरजेचं आहे. स्मार्ट सिटीचं सगळ्यात मोठं लक्षण जे आहे ते स्वच्छता आणि परिसर स्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छता या दोन्ही गोष्टींकडं प्रत्येकाने लक्ष देणं गरजेचं आहे. सोलापूर हे एक मेडिकल हब म्हणून उदयास येत आहे. संपूर्ण सोलापूरच्या आजूबाजूच्या परिसरातील अनेक रुग्ण हे सोलापूरमध्ये वैद्यकीय उपचार करून घेण्यासाठी येत असतात. अतिशय किफायतशीर भावामध्ये आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं वैद्यकीय उपचार या ठिकाणी आणि सेवा सुविधा सोलापूरमध्ये मिळतात हे स्मार्ट सिटीमध्ये एक ॲडिशन आहे. परंतु माझी सर्व लोकांना विनंती आहे की आपण स्मार्ट सिटी जरी झालं तरी आपण स्वतः स्मार्ट सिटी मेंटेन करणं आणि ते स्मार्ट टिकवणं ही आपली सगळ्यांची वैयक्तिक जबाबदारी आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की केंद्र सरकारने जी काही योजना आता आणलेली आहे त्या योजनेला आपण भरभरून प्रतिसाद द्यावा आणि आपली जबाबदारी समजून आपलं शहर जे स्मार्ट करून देत आहेत ते स्मार्ट टिकवावं, त्याचा स्मार्टनेस टिकवावा आणि आपल्या स्वतःमध्ये सुद्धा स्मार्टनेस आणावा अशी या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. आणि या स्मार्ट सिटी उपक्रमासाठी केंद्र सरकारला आणि सोलापूर महापालिकेला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत. मी गुलाम मोहम्मद शेख, सेवानिवृत्त शिक्षक. आपलं सोलापूर शहर हे स्मार्ट सिटी होत आहे आणि या शहर हे लवकरात लवकर स्मार्ट व्हावं आणि यासाठी जे परिवर्तन हा जो कार्यक्रम राबवत आहे या परिवर्तनच्या कार्यक्रमाला माझ्या पूर्ण शुभेच्छा आहेत. आमच्या दोघातर्फे पूर्ण शुभेच्छा आहेत. नमस्कार, मी आदिसेविका वर्ग 2 सेवानिवृत्त सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर. मी इथे परिवर्तन या कार्यक्रम जो चालू आहे स्मार्ट सिटीचा अंतर्गत त्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत आणि स्मार्ट सिटीचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं हीच शुभेच्छा. धन्यवाद. परिवर्तन या कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र पंडित आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज परिवर्तन या कार्यक्रमामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट हा विषय घ्यायचं ठरवलेला आहे आणि इन्व्हेस्टमेंट्स कुठे असावे आणि इन्व्हेस्टमेंट्स कुठे असावी, कशी असावी, कशा पद्धतीने असावी याबद्दल आज आपण या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांना माहिती देणार आहोत. यासाठी इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट प्रसन्न कोळगिरीजी यांना आज आपण या कार्यक्रमामध्ये इन्व्हाइट केलेलं आहे. त्यांनी बऱ्याच इन्शुरन्स कंपन्यांमध्ये, म्युच्युअल फंड्समध्ये लोकांना इन्व्हेस्टमेंट्सबद्दल ट्रेन केलेलं आहे, त्यामुळं त्यांना त्याच्यातलं चांगलं नॉलेज असल्यामुळे आज आपण या कार्यक्रमात बोलवलं आहे. प्रसन्नजी नमस्कार. नमस्ते, मी प्रसन्न कोळगिरी, फायनान्शियल ॲडवायझर. जवळपास फायनान्शियलमधले मी सगळे परीक्षा पास झालेले आहेत आणि मी लोकांना ॲडवाईस देत आहे की इन्व्हेस्टमेंट कुठं करायला पाहिजे आणि कसं करायला पाहिजे ह्याच्याबद्दल माझं जे योगदान आहे मार्केटमध्ये तो चांगल्या तऱ्हेचा एक्सपिरियन्स आहे माझ्याजवळ. सर, तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो इन्व्हेस्टमेंटबद्दल काय म्हणतो, इन्व्हेस्टमेंट हा कशा पद्धतीने असावं? इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी कसं आहे की पंडित की भरपूर प्रकार आहेत इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी.
परंतु तो स्टेजेस वाईज तो इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आणि कुठं इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, योग्य पद्धतीनं कसं करायला पाहिजे, कुठलं रिस्क घेतल्यानंतर कुठलं फॅक्टर्स आपण कन्सिडर करायला पाहिजे हे खूप आहेत सर. आता ह्याच्यामध्ये खूप पद्धती, म्हणजे कुठल्या कुठल्या पद्धती आहेत? एक सुरुवातीला जर बघितलं की ज्यावेळेस व्यक्ती कमवायला स्टार्ट करतो त्यावेळेस बेसिकली इन्व्हेस्टमेंट पहिला येतो तो हा इन्शुरन्स सेक्टर्स. इन्शुरन्स सेक्टरमध्ये स्पेसिफिकली प्रोटेक्शनसाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. प्रोटेक्शन फंड, प्रोटेक्शन फंड म्हणजे की बाबा तो त्याची जी इन्कम सोर्स असेल तो इन्कम सोर्सचा जवळपास 20 ते 10 पटी तो इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, म्हणजे इन्शुरन्स कव्हरेज घ्यायला पाहिजे. त्याला आपण इन्शुरन्समध्ये सम ॲश्युअर्ड म्हणून असं म्हणत असतो सर, तुम्हाला पण माहिती आहे. बेसिकली हे जे सम ॲश्युअर्ड आहे सर, हे किती असलं पाहिजे? कन्सिडर करा, आपण एक एक्झाम्पल घेऊया. बरोबर, एक व्यक्ती जस्ट रिसेंटली जॉबला लागलेला आहे आणि त्याची सॅलरी आहे 5 लाखाचा. बरोबर, आणि तो सम ॲश्युअर्ड घ्यायचा इच्छुक आहे. तर 10 पटी जर म्हटलं तर किती आलं सर? ते साधारण 50 लाख. 50 लाखाचं त्याचं जवळपास सम ॲश्युअर्ड असायला पाहिजे आणि त्याचा प्रीमियम जवळपास 3,000 ते 5,000 पर्यंत येतो. बरोबर, एज कमी असल्यामुळं आणि इन्शुरन्स, हा टर्म प्लॅन तो घ्यायला पाहिजे. बरोबर, आणि तो कशासाठी घ्यायला पाहिजे तो खूप महत्वाचा मुद्दा आहे. बरोबर, इन केस जर काय झालं दुर्दैवाने तर त्याच्या घरच्या लोकांना, की नॉमिनी जे आपण म्हणतो केलेला असतो, 50 लाख रुपये कंपनी पे करते. बरोबर, आणि जर हे 50 लाख जर आपण इन्व्हेस्टमेंट केलं 10% तर अमाऊंट जवळपास त्याच्या इन्कमच्या जवळपास येतो, म्हणजे 5 लाख रुपये येतो. बरोबर, म्हणजे त्याच्या घरच्या लोकांना दरवर्षी 5 लाख रुपये इन्कम स्टार्ट होतो. म्हणजे त्यांचं जे लाईफस्टाईल असते इन्शुरन्स घेतल्यानंतर ना तो स्टॅबिलिटी राहतो जो कमवणारा व्यक्ती गेला तर. आणि मग नंतर ना नेक्स्ट जनरेशन आल्यानंतर तो शिकला मोठा झाला मग परत त्यांची लाईफस्टाईल वरती जाते. बरोबर, इनकेस त्यांनी जर इन्व्हेस्टमेंट केला नसता प्रोटेक्शन फंड मध्ये, टर्म प्लॅन जर घेतला नसता, तर तुम्हाला पण माहिती आहे की काय होऊ शकतो. बरोबर, त्याची फॅमिली स्टेबल राहू शकत नाही. त्याची फॅमिली स्टेबल राहत नाही आणि प्लस त्यांच्याजवळ सोर्स ऑफ इन्कम राहत नाही. इनफॅक्ट त्यांचे मेसेज असेल तर त्यांना कामाला जावं लागेल. बरोबर, आणि सॅलरी थोडी मिळणार नाही. करेक्ट, नाहीतर इनकेस मुलगा जर शिक्षणासाठी इंग्लिश मिडियम मध्ये असेल त्याला तिथनं काढून मराठी मिडियम मध्ये घालावं लागेल, कारण की सोर्स ऑफ इन्कम नसल्यामुळं. बरोबर, हे प्रॉब्लेम येऊ नये म्हणून फॅमिली मेंबर्स मध्ये आपल्या नियर अँड डिअर साठी प्रोटेक्शन फंड बनवा लागतो आणि तो आहे प्रोटेक्शन फंड इन्शुरन्स मधनच होतो. म्हणून प्रत्येक व्यक्ती आपल्या लाईफ स्टेजेस मध्ये कमवायला स्टार्ट केल्यानंतर की बाबा प्रोटेक्शन फंड म्हणजे टर्म प्लॅन त्यांनी घ्यायला पाहिजे. ह्याच्यामध्ये सर टॅक्स बेनिफिट पण मिळतात का? हो, ऍब्सोल्युटली राईट. चांगला प्रश्न तुम्ही केलेला आहे सर की ह्यात त्या व्यक्तीला टॅक्स बेनिफिट पण मिळतो. टॅक्स बेनिफिट जो असतो आपल्या इन्कम टॅक्स प्रमाणे, तर त्याला टॅक्स बेनिफिट जवळपास 80C मध्ये 1.5 लाखाचा टॅक्स बेनिफिट मिळतो त्या व्यक्तीला. अच्छा, 1.5 लाखाचा म्हणजे काय ते कसं तुम्ही बायफर्केट करणार त्याला? एक्झाम्पल घेतल्याप्रमाणे आपण 5 लाखाचा त्याचा सोर्स ऑफ इन्कम आहे. बरोबर, त्यातनं सध्याच्या करंट स्लॅब प्रमाणे जर बघितलं तर 2.5 लाख रुपये हा स्लॅब आहे. त्यातनं 2.5 लाख रुपये जर काढलं, बरोबर, तर राहतात 2.5 लाख रुपये. मग हे 2.5 लाख वरती टॅक्स बसू शकतो. बरोबर, मग त्याच्यासाठी तो जर 1.5 लाखाचा इन्व्हेस्टमेंट केलं 80C मध्ये, तर 1.5 लाख रुपये 2.5 मधनं जातात, मायनस होणार. म्हणजे फक्त 1 लाखावरती त्याला टॅक्स बसतो. आणि तो जो 1.5 लाख रुपये जे असतो तो 3 वर्षासाठी लॉक इन पिरियड असतो. लॉक इन पिरियड 80C चे सगळे जे असतात तो 3 वर्षाचा कालावधीमध्ये लॉक इन पिरियड असतो. लॉक इन पाहिजे त्याला 3 वर्ष, तरच टॅक्स बेनिफिट मिळतो. आणि TIN-TIN-D जो टॅक्स बेनिफिट आहे तो कशा पद्धतीचा असतो? तो रिअली बघितला तर तो फक्त इन्शुरन्स सेक्टर साठी आहे TIN-TIN-D बेनिफिट. TIN-TIN-D बेनिफिट म्हणजे तो हा मॅच्युरिटीची रक्कम त्याला जे मिळतो तो TIN-TIN-D ह्याच्यामध्ये बेनिफिट मिळतो. मॅच्युरिटीच्या वेळेस जितकं रक्कम त्याला मिळतो, बरोबर, ती रक्कम कम्प्लिटली टॅक्स फ्री असतो. म्हणजे हातात येणारी जी रक्कम आहे, हो, गुंतवणूक केल्यानंतर
टर्म संपल्यानंतर हातात देतो तो आलेला पैसा, दॅट इज टोटली टॅक्स फ्री. त्याच्यावरती गव्हर्नमेंटला कुठलाही टॅक्स द्यायची गरज नाही, कारण त्याच्यावरती 10 times आपण इन्शुरन्स घेतलेला आहे. हो बरोबर. तो इन्शुरन्स 10 to 15 times पण घेता येतो. हो 10 to 20 times वयाप्रमाणे असतो, प्रमाणे तो देतो. 30 वर्षाचा असेल तर 20 times घेता येतो. बर 40 वर्षापर्यंत असेल तर 15 times घेता येतो. असे वयाप्रमाणे आपण ठरवलेलं आहे. अप टू 45 पर्यंत घेऊ शकतो. 45-50 पर्यंत घेता येतो सर. नाही पण 45 पुढे मला वाटतं रेट ऑफ इन्शुरन्स कमी होतो. रेट ऑफ इन्शुरन्स म्हणण्यापेक्षा की त्याचा प्रीमियम जो असतो तो वाढलेला असतो. कारण की रिस्क जास्ती आहे ना सर. करेक्ट. जर रिस्क जास्ती असेल तर मग तुम्हाला पण माहिती आहे की बाबा की प्रीमियम जास्ती वाढणार. बरोबर. त्याच्यामुळे तिथं 10 to 5 times घेतलं जातो. करेक्ट. 5 to 7 times 5 to 10 times या दरम्यान किती पण त्याच्यापेक्षा जास्त बिलो 45 असेल तर तो जास्तीत जास्त पटीमध्ये तो घेऊ शकतो कंपनीच्या नियमाप्रमाणे. आता हा टर्म इन्शुरन्स झाला सर. ह्याच्यामध्ये काही इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स पण असतात, जसं चाइल्ड इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स आहेत. हो हो हो. त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांग. आपण आता टर्म प्लॅन बद्दल, प्रोटेक्शन फंड बद्दल बोललेलं आहे. बरोबर. इनकेस त्यानंतर ना जो येतो फंड प्रिपेरेशन आपल्या लाईफ स्टेजेस मध्ये, तो सेकंड स्टेप जो येत असतो तो आहे सेव्हिंग फंड प्रिपेअर करणं. सेव्हिंग फंड म्हणजे म्हणणं आहे बघा की पैशाला पैसे लागून यायला पाहिजे. तर तशा प्रकारे पैशाने पैसे लागून येण्यासाठी तो व्यक्ती बघत असतो की माझा जितका पैसा इन्व्हेस्टमेंट केलेला आहे प्रिन्सिपल आणि प्लस इंटरेस्ट मला मिळाला पाहिजे. बरोबर. मग अशासाठी सेफ गेम साठी पब्लिक मॅक्झिमम बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट करतात किंवा पोस्ट ऑफिसमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट करतात. त्यांचा प्रिन्सिपल पण सेफ होतो आणि रेट ऑफ इंटरेस्ट पण त्यांना मिळतो. परंतु ह्यात कसं होत असतो, व्हॅल्यू फॉर मनी जे म्हणतात ना तो इरोड होत असतो. बरोबर. त्याच्याबद्दल आपण थोडंफार सर डिस्कस करू शकता की चाइल्ड एज्युकेशन जसं तुम्ही सांगितलेलं आहे सर. करेक्ट. चाइल्ड एज्युकेशन मध्ये जर बघितलं एज्युकेशन सेक्टर हा 8 to 10% इन्क्रीज व्हायला लागला दरवर्षी. मग पॅरेंट्स जे इन्व्हेस्टमेंट करत असतात ते 10%च्या वरती इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. बरोबर. म्हणजे व्हॅल्यू त्या मनीला राहू शकतो, राहायला पाहिजे. इनकेस ते 8 to 10% इन्व्हेस्टमेंट करायला लागले आजची जास्त व्हॅल्यू जी आहे तो कंटिन्युटी होऊन ते तेवढंच त्यांना मिळतो. बरोबर. एक्झाम्पल घ्यायचं असेल तर 1 lakh rupees जर माझ्याजवळ आता असेल. बरोबर. 20 वर्षांनी जर मी महागाई दर त्याचा जर कन्सिडर केलं 10%, तर किती व्हॅल्यू होईल हे तुम्हाला अंदाज जर मी सांगितलो की आश्चर्य वाटेल. त्याचा व्हॅल्यू जवळपास फक्त 12,000 राहतो 20 वर्षांनी. हा आता 1 lakh rupees इन्व्हेस्टमेंट केलं आणि 20 वर्षापर्यंत थांबला तो व्यक्ती. बरोबर. घरात तसंच ठेवलाय आपल्या लॉकरमध्ये. करेक्ट. आणि 20 वर्षांनी त्याची जर व्हॅल्यू बघितले महागाई दर प्रमाणे तो फक्त 12,000 राहतो सर. अच्छा. व्हॅल्यू इरोड होत जातो, डिक्रीज होत जातो. कारण महागाई वाढत गेली, महागाई वाढत जाते. बरोबर. आता दुसरं एक्झाम्पल मी तुम्हाला देतो घर खर्चा बद्दल. बरोबर. जर समजा आपलं घर खर्च जर ह्या सिच्युएशन मध्ये 20,000 प्रत्येकाचा असेल, असतो 20,000 जर असेल एव्हरेज दर महिन्याला आपलं घर खर्च, आणि जर कन्सिडर केलं 20 वर्षापर्यंत त्यांचा घर खर्च हे महागाई दर मुळ, तर तो जवळपास जाऊ शकतो 1,35,000 पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे 6% जरी महागाई दर बघितला, 10% ना महागाई 10% जरी आपण बघितला 6% to 10% तर तो 135 होतो. 20 वर्षानंतर ना लागतो गरज असते त्याची. म्हणून चाइल्ड एज्युकेशन साठी किंवा आपलं पुढचं भविष्यासाठी जर विचार करायचा असेल. बरोबर. तर आपल्याला रेट ऑफ रिटर्न जे असतात ते मॅक्झिमम 10%च्या वरती मिळायला पाहिजे. म्हणून चाइल्ड एज्युकेशन साठी जर बघितलं काही पेरेंट्स खूप सेफ गेम प्ले करतात आणि एफडी मध्ये किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन इन्व्हेस्टमेंट करतात आणि इन्व्हेस्टमेंट करून रिटर्न्स त्यांना मिळायचं आणि ते चांगल्या तऱ्हेने करतात. आता काही खूप हुशार पेरेंट्स असतात. बरोबर. की फायनान्शियल ऍडवायझर पुशी जातात
आणि आपलं फायनान्शियल प्लॅनिंग करून घेतात की बाबा सांगतात की माझ्या मुलाला MBBS करायचं आहे, माझ्या मुलाला हुशार आहे खूप, IIT मध्ये मला टाकायचं आहे, माझ्या मुलाला आर्किटेक्चर बनवायचं आहे. आज MBBSचा जर 4 वर्षाचा कोर्स कन्सिडर केला आपण, तो खर्च 4 वर्षाचा गव्हर्नमेंटमध्ये मी म्हणतोय 5 लाखापर्यंत येतो. बरोबर. आर्किटेक्चरचा पण तसा जर खर्च कन्सिडर केलं तर तो 4 लाखापर्यंत येतो. बरोबर. आणि IIT मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, हुशार आहे खूप, गव्हर्नमेंटचा कन्सेशन तर असतोच असतो, परंतु वर्षे पण खर्च असतात सर, तो खर्च येतो जवळपास 3.5 लाखाचा खर्च येतो. बरोबर. मग हे सगळं जर कन्सिडर केलं तर आपलं इन्व्हेस्टमेंट जे असायला पाहिजे तो इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड मध्ये मार्गाने तर असायला पाहिजे, एक इन्शुरन्सच्या मार्गाने तर असायला पाहिजे. इन्शुरन्सच्या मार्गाने फायदे वेगळे आहेत, म्युच्युअल फंडच्या मार्गाने फायदे वेगळे आहेत. तर काही लोक दोन्ही पैकी एक कुठलं तर पाथवर सिलेक्ट करतात आणि आम्ही ऍज अ फायनान्शियल ऍडवायझर म्हणून त्यांना सजेशन देतात, ते त्यांना जे पसंत पडतो मग ते त्या मार्गाने इन्व्हेस्टमेंट करायला जातात. आता सर म्युच्युअल फंड तुम्ही घेतलंय म्हणून एक विचारतो मी तुम्हाला, इन्शुरन्स मध्ये पण म्युच्युअल फंड सारखे काही प्लॅन्स आहेत ज्याला आपण युनिट लिंक पॉलिसीज म्हणतो. हो बरोबर. आणि या युनिट लिंक पॉलिसीजला पण मल्टिपल मध्ये माणसाला इन्शुरन्स घेता येतो आणि त्याच्यावरती जर लॉंग टर्म मध्ये जर तो थांबला तर त्याला त्याच्यामध्ये ग्रोथ खूप चांगली मिळू शकते. हो. आता युनिट लिंक इज इट रिस्की का, त्याच्यात प्रयत्न करायला काय हरकत नाही लोकांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून? आता हा जो विषय आहे हा खूप महत्वाचा आहे आणि खूप मोठ्या डिबेट होऊ शकतो. बरोबर. मोठे मोठे फायनान्शियल ऍडवायझर जे सांगत असतात, सजेशन जे असतात की इन्शुरन्स सेक्टर्स मध्ये जे इन्व्हेस्टमेंट असतो तो पर्टिक्युलरली फक्त टर्म प्लॅन साठी म्हणून वापरायला पाहिजे आणि बाकी सगळं जे असतो तो कॅपिटल मार्केट किंवा म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. बरोबर. आता तुम्ही हे मुद्दा काढलेला आहे म्हणून मी तुम्हाला एक कंपॅरिझन मध्ये मी सांगू शकतो की इन्शुरन्स मध्ये आणि म्युच्युअल फंड मध्ये फरक काय आहे. तर दोन्हीकडे चार्जेस आहेत. ओके. दोन्हीकडे चार्जेस म्हणजे नंतर नंतर फंड मॅनेजमेंट चार्जेस, स्विचिंग चार्जेस, बरोबर, प्लस एंट्री लोड, एक्झिट लोड, हे सगळीकडेच असतो. बरोबर. तर दोन्ही सेक्टर मध्ये चार्जेस जवळपास सारखे असतात, 19-20 होऊ शकतो. बरोबर. ओके. डिपेंडिंग अपॉन द फंड मॅनेजर प्रमाणे. आता इन्शुरन्स मध्ये बेनिफिट काय असतो की जे अमाऊंट आपण इन्व्हेस्टमेंट केलेली असतो प्रीमियमच्या स्वरूपात, बरोबर, त्यातला काही पार्ट जो असतो तो असतो प्रोटेक्शनसाठी गेलेला असतो. करेक्ट. म्हणजे त्याच्यावरती विमा घेता येतो. हा, तो विमासाठी गेलेला असतो. आणि राहिलेला जो पार्ट असतो म्हणजे 70% पार्ट जो असतो तो 70% पार्ट जो असतो तो इन्व्हेस्टमेंट होत असतो. इन्व्हेस्टमेंट होत असतो. करेक्ट. आता इन्व्हेस्टमेंट होण्यासाठी काही लोक एज्युकेटेड नसतात आणि एज्युकेशन पार्ट हा कमी पडायला लागला म्हणून तर काही लोक काय करतात की डेप्थ मार्केट मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात ऍज अ सेफ पार्ट. त्याच्यामध्ये रिस्क काहीच नाही. त्याच्यामध्ये रिस्क काय नाही, परंतु रेट ऑफ रिटर्न सर बघितलं तर तिथं मॅक्झिमम मी सांगतो 5-6% असतो. 5-6% असतात. मग हे 5-6 बघितल्यानंतर ना त्यांना असं वाटतो की बाबा आपल्याला इन्शुरन्स सेक्टर मधनं कमी आलेला आहे. बरोबर. परंतु तुम्ही जसं म्हणल्याप्रमाणे युनिट लिंक मध्ये जर इन्व्हेस्टमेंट केलं म्हणजे निफ्टी मध्ये इन्व्हेस्टमेंट होत असतो तो निफ्टी 50 मध्ये, तर त्या फंड मध्ये जर इन्व्हेस्टमेंट केलं निफ्टी 50 म्हटल्यानंतर ना त्यात जे कंपन्याज आहेत भारतातले टॉप 50 कंपन्या आहेत. करेक्ट. मग मला सांगा पंडित साहेब, जर भारतातले टॉप 50 कंपन्या जर असेल त्यांची ग्रोथ होणार आहे? होणार आहे. हा. येस. बिलीव्ह करता हो की बाबा ग्रोथ होणार आहे भारताची? म्हणजे आतापर्यंत रिपोर्ट चांगला आहे. चांगला आहे. तर मग हे जर 50 कंपन्या ग्रोथ होणार असेल तर मग इथं रिटर्न्स पण चांगले मिळणार. चांगले मिळणार. अलग अलग 16% पर्यंत ऍव्हरेज रिटर्न, 12-16% पर्यंत रिटर्न्स मिळणार आहे. अजून एक फॅक्टर मी तुम्हाला, हा लॉंग टर्म, लॉंग शॉर्ट टर्म मध्ये नाही. लॉंग टर्म म्हटल्यानंतर इन्शुरन्स मध्ये कधी पण 20 वर्षासाठी असतो. आणि ओके, यू हॅव रेस्ड अ गुड पॉइंट की बाबा चिल्ड्रन्स एज्युकेशन साठी जर बघितलं तर तो पण 18 वर्षे लागतो. बरोबर.
अलग अलग शायद तर 18 वर्षा लगते म्हणजे लॉन्ग टर्म झालेला आहे. लॉन्ग टर्म झालेला आणि आमचा जो अभ्यास झालेला आहे कॅपिटल मार्केटचा म्हणजे निफ्टी आणि सेन्सेक्सचा. सेन्सेक्स मध्ये जर बघितलं तर जवळपास 13 वर्षानंतर तुम्हाला रेट ऑफ रिटर्न आयडियली बसून तर निदान तुम्हाला 13 वर्षात 14 वर्षानंतर 20% रिटर्न्स मिळतोच मिळतोच. म्हणजे आम्ही अभ्यास केलेला आहे की 10-10 वर्षाचा गॅप काढून अभ्यास केलेला आहे आणि त्यात बघितलेला की तो मिळतोच बरोबर. आणि निफ्टीमध्ये जर बघितलं तर 7 वर्षानंतर 20% रेट ऑफ रिटर्न्स की आयडियली बसून जर बघितलं तर त्या लोकांना मिळालेलं आहे बरोबर. हा पार्ट जर थोडाफार एज्युकेट झाला तर एज्युकेट झालेलंच आहे म्हणून आता जो इन्व्हेस्टमेंट जो आहे तो भरपूर चांगल्या प्रकारे यायला लागलाय म्युच्युअल फंड थ्रू आणि इन्शुरन्स थ्रू आणि प्लस शेअर मार्केट जे म्हणतात त्याच्या थ्रू पण. आणि इतकं चांगलं यायला लागलंय की लोक एज्युकेट झाल्यामुळं की बाबा आपला जो ग्रोथ स्टोरी आहे तो कंटिन्यू राहायला लागलाय आणि निफ्टीमध्ये 7 वर्षानंतर 20% मी हा छाटी टोकून सांगू शकतो की बाबा 20% तर आहे आणि सेन्सेक्समध्ये 13 वर्षानंतर म्हटल्यानंतर निदान तिथं 20% तर रिटर्न्स मिळतात. म्हणजे जवळपास आपला जर बघितलं 10% जर महागाई दरनं घेतलं आणि 10% परत रिटर्न्स मिळायला लागले रिटर्न्स मिळाले म्हणजे व्हॅल्यू फॉर युअर मनी मिळायला लागलाय. म्हणजे आपली जी वस्तू आहे आपलं जे पैसे इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत आपल्याला इन्फ्लेशन बीट करून मिळायला लागलेला आहे. वरती आपल्याला प्रॉफिट वरती प्रॉफिट मिळायला लागलेला आहे. म्हणून हा नेक्स्ट जनरेशन जो आहे म्हणजे आपल्या जनरेशन पासून लोक एज्युकेट व्हायला लागलेत आणि इन्व्हेस्टमेंटचे पॅटर्न जे आहेत पूर्वीचे जसं होते ते चेंज होऊन बँकेपेक्षा आता मॅक्सिमम इकडच्या साईडला म्युच्युअल फंड मध्ये आणि प्लस कॅपिटल मार्केट आणि इन्शुरन्स मध्ये टर्न व्हायला लागले. हो मित्रांनो, हाच विषय आपण कंटिन्यू करणार आहोत. तोपर्यंत एक छोटासा ब्रेक घेऊया आपण, एक कमर्शियल ब्रेक. माझं नाव जगदीश सुंदरपती कोंडी, मी सोलापूरमध्ये प्रॅक्टिस आहे, ॲडव्होकेट आणि नोकरी प्रॅक्टिस करते. मी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये माझं बैठक आहे. तर आता सोलापूर स्मार्ट सिटी वर त्या परिवर्तन झालं त्याबद्दल अभिनंदन, हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, इन चॅनल सोलापूरतर्फे परिवर्तन या कार्यक्रमाच्या माध्यमातून सोलापूर स्मार्ट सिटीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी या कार्यक्रमाचा उपक्रम राबवत आहे. मी डॉक्टर अण्णासाहेब लोखंडे, बालरोग तज्ज्ञ. आणि मी डॉक्टर संदीप कादे, बालरोग तज्ज्ञ, नवजीवन बाल रुग्णालय, रामलाल चौक, सोलापूर यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर फिरोज सय्यद, बेगमपेठ पोलीस चौकीजवळ माझ्या ऑक्सिजन चेस्ट क्लिनिक आहे. मी फुफ्फुस रोग तज्ज्ञ आहे. आपल्या सोलापूर स्मार्ट होण्यासाठी आणि स्मार्ट सिटी होण्यासाठी जी वाटचाल चालू आहे त्याच्यासाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. आणि जे आता जे काम ते जोरात चालू आहे आता पण ते रंगभवनकडे रंगभवन चौकात बघतो आहे ते तसंच काम पूर्ण सोलापुरात लवकरात लवकर व्हावं ही माझी मनापासून हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी पार्वती मंगरुळे, इंचार्ज शिफ्टिंग सिव्हिल हॉस्पिटल. आयुष्यभरी मी रुग्णसेवा करण्यास मी आयुष्य वेचले. सोलापूर सिटी स्मार्ट होणार आहे ऐकून फार आनंद झाला. स्मार्ट सिटी होण्यासाठी सोलापूरवासियांना माझे हार्दिक शुभेच्छा आणि माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून शुभेच्छा. धन्यवाद. आता आपला युनिट लिंक आणि म्युच्युअल फंडचा विषय चालू होता आणि सरांनी आपल्याला हे सांगितलं की म्युच्युअल फंड आणि युनिट लिंकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही. त्याच्यामध्ये आत्तापर्यंत रेट ऑफ इंटरेस्ट 12% ते 20% लोकांना मिळालेलं आहे. पण काही वेळेला अशी पण सिच्युएशन आलेली आहे की 16,000 मार्केट परत 8,000 आलेलं आहे, 8,000 परत 16,000 गेलेलं आहे आणि आत्ता इट हॅज क्रॉस्ड 30. आत्ता ॲट प्रेझेंट मार्केट खूपच चांगल्या लेवलला आहे सर, व्हॉट इज इट? हो, आत्ताचा जो मार्केट आहे तो स्पेसिफिकली बघितलं तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर जे असतात त्यांच्यामुळं आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे. डोमेस्टिक इन्व्हेस्टर म्हणजे कोण? तुम्ही आणि मीच इन्व्हेस्टर करणार. कारण की हा चेंज झालेला आहे आणि हा चेंज झाल्यामुळं तो इन्व्हेस्टमेंट वाढलेला आहे
आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरमुळंच हा मार्केट वाढलेला आहे. आज 32,000-33,000 आणि निफ्टी जो आहे तो 11,000 पर्यंत पोहोचलेला आहे. हा ह्याच्यामुळंच स्वभाव आहे. जवळपास ह्या मार्केटमध्ये म्युच्युअल फंड थ्रू, मी काय म्हणतोय, म्युच्युअल फंड थ्रू खूप लोकांनी SIP केलेले आहेत. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. हो, ऍब्सोल्युटली राईट. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणतात म्हणजे दर महिन्याला माझा ठराविक रक्कम ठराविक तारखेला की बाबा माझा म्युच्युअल फंड थ्रू मी इन्व्हेस्टमेंट करणार माझ्या भविष्यासाठी, म्हणजे माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा मुलीच्या लग्नासाठी किंवा मुलाच्या लग्नासाठी इन्व्हेस्टमेंट करायला लागले. बरोबर. आणि त्याच्यामुळं आपला मार्केट जो आहे तो स्टेबल राहिलेला आहे. आणि ज्यावेळेस फॉरेन इन्व्हेस्टर्स येतील परत, करेक्ट, त्यावेळेस त्यांना जो आहे तो आपला जो कॅपिटल मार्केट जो आहे तो त्यांना ह्याच्या वरच्या लेवलला घ्यावा लागेल. हा, मग विचार करा की ह्याच्यानंतर ना एक 10-15 वर्षांनी जर रिटर्न जर बघितलं बरोबर तर खूप चांगल्या तऱ्हेनं असणार आहे रिटर्न. सर, म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर्स आता इंडियामध्ये इन्व्हेस्ट करतायत, इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने त्यांना इंडिया हा सेफ वाटतोय. वर्ल्ड मार्केट जर बघितलं, वर्ल्ड मार्केटमध्ये जर बघितलं तर डेव्हलप कंट्रीज आणि डेव्हलपिंग कंट्रीज म्हटलं जातं. ओके, डेव्हलप कंट्री म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की बाबा ब्रिटन, अमेरिका, जर्मनी, जपान हे कंपन्या, हे कंट्रीज येतात. आणि आपलं म्हटल्यानंतर ना डेव्हलपिंग कंट्रीज म्हणजे ब्रिक. येस, ब्रिक हे तुम्हाला पण माहितीच आहे. आता सर ब्रिक म्हणजे काय सगळ्यांना सांगा. जे कंट्रीज जे डेव्हलप व्हायला लागलेत, जसं रशिया, जसं इंडिया, ओके, जसं चायना, हे जे कंट्रीज आहेत हे डेव्हलप व्हायला लागलेत. बरोबर. आणि हे कंट्र्या जे डेव्हलप व्हायला लागलेत त्यातले दोन कंट्रीज खूप स्ट्रॉंग आहेत. एक आहे ब्राझील आणि एक आहे इंडिया. ओके, आता थोडाफारसा ब्राझीलमुळं दुष्काळ पडल्यामुळं थोडासा पाठीमागे राहिला, मग लोकांची प्रायोरिटी फॉरेन इन्व्हेस्टरची द नेक्स्ट डेस्टिनेशन म्हटलं तर इंडियाच आहे. इंडिया. बरोबर. ओके, चायनाकडे का बरं टर्न होत नाहीत. अच्छा, चायना तुम्हाला पण माहिती आहे कम्युनिस्ट कंट्री आहे. बरोबर. कम्युनिस्ट कंट्री असल्यामुळे थोडाफारसा भीती असतो त्यांना. करेक्ट. मग त्याच्यामुळं ते मॅक्सिमम जे इन्व्हेस्टमेंट व्हायला लागलाय तो मॅक्सिमम इंडियामध्ये व्हायला लागलाय. बरोबर. आणि फॉरेन इन्व्हेस्टर्स जे आहेत दोन मार्गाने येतात. बरोबर. एक आपल्या शेअर मार्केट थ्रू येतात. हो. ओके, आणि दुसरा जो आहे FDI थ्रू येतात. बरोबर. म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट हा इंडियामध्ये गंगाजळ जो आहे तो खूप चांगल्या तऱ्हेनं वाढलेला आहे. अच्छा, तर मग हे सगळं अभ्यास करून फायनान्शियल ऍडवायझर जे ऍडवाइस द्यायला लागलेत आपल्या डोमेस्टिक इन्व्हेस्टरला. बरोबर. दर महिन्याला जवळपास 5,000 करोड रुपये हा म्युच्युअल फंड थ्रू इंडस्ट्रीमध्ये यायला लागलाय. येत आहे पैसा. बरोबर. म्हणजे हा अमाऊंट खूप मोठा झाला सर. मोठी अमाऊंट. तर ही मोठी अमाऊंट ज्या वेळेस यायला लागली आपल्या मार्केटमध्ये आणि फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट पण वाढलेलं आहे. बरोबर. विविध कंपन्याबरोबर कोलॅबोरेशन करून जॉईंट व्हेंचर करून इथं डेव्हलपमेंट इंडस्ट्री स्टार्ट झालेली आहे. तर हे सगळं बघितल्यानंतर ना इंडिया इज द ओनली डेस्टिनेशन की बाबा पुढच्या 10-15 वर्षापर्यंत की इंडिया हा खूप मोठा चांगला ग्रोथ स्टोरी घेणार आहे. कुठली पण गव्हर्नमेंट येऊ दे, इकॉनॉमिक प्रमाणे इंडिया हा ग्रो होणार आहे. GDP जे म्हटलं जातं, GDP रेट. ओके, ग्रोथ डोमेस्टिक प्रोडक्शन जे म्हटलं जातं, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन, हा जो इंडियाचा आहे 7.8 सध्याचा आहे. तर तो 7-9% ह्या ह्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन होणार आहे. होणार आहे. आणि ह्यामध्ये फ्लक्च्युएशन होणार म्हणजे इंडिया विल ग्रो बाय द इट्स ओन पॉप्युलेशन पण आपलं तसं आहे. बरोबर. आणि दुसरा फॅक्टर जर बघायचं म्हटलं तर आपला जर पॉप्युलेशन आहे 60-70% जवळपास 60 म्हणायला पाहिजे, हा यंग जनरेशन आहे. यंग जनरेशन. हे यंग जनरेशनच्या हातात, सगळ्यांच्या हातात जर जॉब जर मिळालं तर विचार करा की आपलं ग्रोथ स्टोरी किती होणार आहे. बरोबर. इट्स नॉट ग्रे हेअर आपलं, यंग बोलायचं, यंग आहे. मग हे यंग जनरेशन 20 वर्षापर्यंत तर काम करणार. 20 वर्षापर्यंत जर बघितलं तर मग ह्या 20 वर्षापर्यंत आपलं ग्रोथ स्टोरी किती होणार आहे.
मग त्याच्यामुळं जे इन्व्हेस्टमेंट आता जे स्मार्टली करतील लोक आणि त्यांना रिटर्न्स जे आहेत ते खूप चांगल्या तऱ्हेनं मिळणार आहेत. आणि ह्यातले यंग जनरेशन एवढे स्मार्ट आहेत की गव्हर्नमेंटच्या पॉलिसी स्टार्टअप जे आहेत ते पॉलिसी त्या पॉलिसीचं युटिलाइज करून की मालक होऊन बसलेले आहेत, एंटरप्रायनर्स होऊन बसलेले आहेत विदाउट इन्व्हेस्टमेंट. बरोबर. जसं की रेड बस, जसं की ओला, जसं की फ्लिपकार्ट. बरोबर. हे जे आहेत ह्या लोकांचं इन्व्हेस्टमेंट जर बघितलं सर खूप कमी आहे. बर. परंतु ह्या लोकांनी स्टार्टअपचं युटिलाइज करून स्वतःच एस्टॅब्लिशमेंट करून आणि स्वतः इतक्या लोकर वरती आलेल्या आहेत आणि दे हॅव एम्प्लॉइड सो मेनी पीपल्स. अच्छा. मग त्याच्यामुळं आपला जो ग्रोथ स्टोरी जे आहे ते ग्रोथ स्टोरी कंटिन्यू राहणार आहे. राहणार आहे. करेक्ट. म्हणजे याचा अर्थ की इन्व्हेस्टमेंट आपल्या लोकांनी करायला पाहिजे. जास्तीत जास्त जेवढं इन्व्हेस्टमेंट करतील शिल्लकीमधून तेवढं त्यांना इन्व्हेस्टमेंट पब्लिकला फायदा होणार आहे. हो बरोबर आहे. आता असं होऊ शकतं का सर की मार्केट ढासळलं, मार्केट पडलं ज्याला आपण म्हणतो, हो हो हो, तर अशी शक्यता आहे का? शक्यता हो का मार्केट म्युच्युअल फंड, कारण एक आपल्या जनतेमध्ये एक भीती असते की मी जर म्युच्युअल फंड मध्ये गुंतवलंय, मी युनिटी मध्ये गुंतवलंय आणि उद्या जर मार्केट कोलॅप्स झालं तर काय करणार. त्यामुळं सेफर साईडला लोक जातात, गोल्ड परचेस आहे, त्याच्यानंतर प्रॉपर्टीमध्ये जातात, प्रॉपर्टीमध्ये किंवा तुमच्या सोनं खरेदीमध्ये, प्रॉपर्टीमध्ये. तर याच्यामध्ये लोक जास्त करून एंटर होतात. पण आता प्रॉपर्टीची कंडिशन इंडियामध्ये खराब आहे का चांगली आहे? हो, चांगला क्वेश्चन तुम्ही रेज केलेला आहे पंडित साहेब. त्याच्याबद्दल मी थोडंफारसं सविस्तरमध्ये इन्फॉर्मेशन देईल. आता पूर्वीचे लोक बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे करत होते. आताचा नेक्स्ट जनरेशन जो आलेला आहे आणि खूप स्मार्ट आहे जनरेशन आणि हे लोक इन्व्हेस्टमेंट करायला लागलेत डेव्हलपिंग कंट्रीजवर. ओके. पूर्वीचे लोक ज्या वेळेस इन्व्हेस्टमेंट करत होते त्यावेळेस त्यांना रेट ऑफ रिटर्न जे मिळत होते ते 15-17% मिळत होते. पंडित साहेब मी जर सांगेल, मी पण ज्या वेळेस इन्व्हेस्टमेंट केलं होतं एफडी मध्ये मला पण 15% मी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. आपण तर त्या जनरेशनचं कन्सिडर करता, म्हणजे मला पण 15% रेट ऑफ रिटर्न मिळालेलं आहे एफडी मध्ये मी इन्व्हेस्टमेंट केलं आहे. आज एफडी मध्ये जर बघितलं इन्व्हेस्टमेंट जवळपास 8% आहे. आता हा कमी होत चाललाय, बँकेचा रेट ऑफ इंटरेस्ट कमी होत चाललेला आहे. आता हा इन्व्हेस्टमेंट कुठे जातो? हा इन्व्हेस्टमेंट जात असतो तो डेप्थ मार्केटमध्ये, म्हणजे गव्हर्नमेंट चे बॉन्ड्स जे असतात, गव्हर्नमेंट बॉन्ड जे आहेत, हो तिथं इन्व्हेस्टमेंट होत असतो गव्हर्नमेंटच्या बॉन्ड्स मध्ये. बरोबर. किंवा कंपनीच्या बॉन्ड्स मध्ये, कंपनीच्या ह्याच्यामध्ये लिक्विड फंड ज्याला हो. गव्हर्नमेंटच्या ज्या वेळेस बजेट येतो, बजेट आल्यानंतर ना आवक जावकचा अभ्यास केला जातो. ज्या वेळेस गव्हर्नमेंट त्यावेळेस फंड लागतो गव्हर्नमेंटला. बरोबर. मग फंड रेज करायचा असेल तर मग ते पब्लिक थ्रू करतात आणि फॉरेन इन्व्हेस्टर थ्रू करत असतात आणि त्या लोकांना प्रॉमिसेस करून बॉन्ड्स देत असतात. बरोबर. तो जस्ट लाईक एफडीचा असतो. करेक्ट. ओके. तो इन्व्हेस्टमेंट करून मग रिटर्न्स त्यांनी घेत असतात. बरोबर. हा जो असतो हा बॉन्ड्स पण फ्लक्च्युएशन होत असतो सर. अच्छा. बॉन्ड्स मध्ये पण फ्लक्च्युएशन असतात. तुम्ही जावा ना आता एफडी करा आणि मोडायला जावा तुम्ही. बर. तुम्हाला रेट ऑफ रिटर्न 4% न दिला जातो. मला कमी मिळतो तो रेट ऑफ इंटरेस्ट कमी. का बर? ते पण फ्लक्च्युएशन आहे. फ्लक्च्युएशन. ओके. करेक्ट. तो पण डिपेंडिंग अपॉन द सिच्युएशन. तो फ्लक्च्युएशन मिळतात. फिक्स मिळतात. फिक्स कुठं सर? तुम्हाला जर आता एफडी मोडायला लागला 8% जर असेल आणि मोडायला लागला म्हणल्यानंतर 4% तुम्हाला मिळतो. अच्छा. म्हणजे त्या पिरियडच्या आत जर आपण मोडले तर आपल्याला त्याच्यातून इंटरेस्ट कमी मिळतो. कमी मिळतो. 4% न मिळतो. आणि प्लस एफडी मध्ये काय बेनिफिट्स आहेत? फक्त 10,000 इंटरेस्ट जो आपल्याला मिळतो वर्षाकाठी, फक्त 10,000 बेनिफिट मिळतो एटीसी मध्ये. करेक्ट. आणि इथं 1.5 लाख सर. कम्पॅरिझन करा. कम्पॅरिझन मध्ये बरोबर आहे, पण इट इज ऑल्सो ए सेफर साइड. बँकिंग काही अमाऊंट बँकिंग मध्ये पाहिजे. हो. काय असं म्हटलं जातं की सर्व अंडी एका बास्केटमध्ये ठेवू नये. ठेवू नये. हो बरोबर. असं म्हटलं जातं सगळा पैसा एकाच ठिकाणी ठेवल्यापेक्षा तो डिस्ट्रीब्यूट जर केला गोल्ड मध्ये, लँड मध्ये, बँकेमध्ये, म्युच्युअल फंड मध्ये, इन्शुरन्स मध्ये, तर तो सेफ राहतो. हा. तर याबद्दल मी सांगेल की बाबा प्रोटेक्शन फंड झाल्यानंतर ना
प्रत्येक व्यक्तीला आज सिक्युरिटी कमी आहे, कमी आहे जॉब सिक्युरिटी म्हटलं तर जॉब सिक्युरिटी कमी असल्यानंतर ना सेकंड पार्ट जो येतो ऍज अ फायनान्शियल ऍडवायझर म्हणून तो हा इमर्जन्सी फंड. बरोबर. इमर्जन्सी फंडचा हा पैसा कुठे इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे? हा इमर्जन्सी फंडचा पैसा जो असतो तो एफ डी मध्ये किंवा आर डी मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा असतो किंवा पोस्ट ऑफिस मध्ये. बरोबर. हे सगळा पैसा जो असतो गव्हर्नमेंट मध्ये जात असतो, म्हणजे जस्ट लाईक डेप्ट मार्केट मध्ये जात असतो. तो किती असायला पाहिजे, त्यांचा दर महिन्याला घर खर्च किती आहे, तज 6 टाइम्स असायला पाहिजे, म्हणजे तो इमर्जन्सी फंड होता. बरोबर. म्हणजे तो पण सेफर साईड गेला त्यांचा. करेक्ट. ओके. बरोबर. तर तो सेफर साईड साठी इमर्जन्सी फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केला जातो. आणि दुसरा पार्ट जो असतो चिल्ड्रन्स एज्युकेशन, चिल्ड्रन्स मॅरेज साठी. आता मॅरेज साठी म्हटल्यानंतर ना सोनं लागतो. आता सोनं घ्यायलाच पाहिजे. करेक्ट. सोनं स्टॅबिलिटी आहे इंडियामध्ये, ती गरजेची वस्तू, गरजेची वस्तू आहे. सोनं स्टॅबिलिटी आहे. बरोबर. 30 ते 35 हजारच्या दरम्यान फिरायला लागलाय. आणि आता स्टॅबिलिटी असल्यामुळं सोनं ज्या वेळेस आपल्याला पाहिजे हा चांगला आहे की बाबा सोनं आपल्याला स्वस्तात मिळतो आणि इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, घ्यायला पाहिजे. आता राहिलं प्रॉपर्टी बाबतीत. ओके. प्रॉपर्टी पण गरजेची आहे. प्रॉपर्टी पण गरजेची आहे. प्रॉपर्टी कशी गरजेची आहे मी तुम्हाला सांगतो. आज हा जग जवळ झालेला आहे. ओके. हा जग जवळ झाल्यामुळं पब्लिक जे आहे, नेक्स्ट जनरेशन जे आहे, हे असं विचार करतात की बाबा मी आज इथं आहे, आज दुसरीकडे आहे. बरोबर. आज मी समजा मुंबईत आहे. करेक्ट. हा जॉब त्यांचं चेंज होत राहतं. मला लकीली फॉरेनचं जर मिळालं अमेरिकेला जायचं असेल तर मग मी अमेरिकेला जाऊ शकतो. नॉर्मली आता आयटीचं तसंच आहे. हा आयटी, आयटी नाही प्रत्येक सेक्टर मध्ये. आज मी आपल्या जनरेशनचं सांगतो. बरोबर. माझाच एक मित्र आता फॉरेनला गेलाय, अमेरिकेला गेलाय, त्याला ऑपॉर्च्युनिटी मिळाली, तो गेला. गेला तो. बरोबर. मग त्याच्या पाठीमाग जे प्रॉपर्टी जी असेल तो प्रॉपर्टी नेक्स्ट जनरेशनला जेव्हा हँड ओव्हर करतो. बरोबर. त्यावेळेस नेक्स्ट जनरेशन काय म्हणतो की बाबा मी इंडियामध्ये जाऊन हे सगळं करण्यापेक्षा इट इज बेटर की मी सगळं लिक्विडेट करून कॅश मध्ये बसू. बरोबर. म्हणून प्रॉपर्टीची जे रेट्स जे आहेत ते आता ते कमी व्हायला लागले. कमी व्हायला लागले म्हणजे थिंकिंग बदलायला लागली. पीपल आर थिंकिंग अदर वेज नाउ, इन अदर वेज. करेक्ट. आणि थिंकिंग बदलल्यामुळं प्रॉपर्टीचे रेट जे आहेत ते थोडाफार खाली व्हायला लागलाय. आणि रिटर्न जे चांगले आहेत ते आपल्याला इथनं चांगलं रिटर्न्स मिळायला लागलेत. आता दुसरा फॅक्टर तुम्ही म्हणलेला आहे की बाबा मार्केटमध्ये फ्लक्च्युएशन व्हायला लागल्यात, हे व्हायला लागलेत. दोन तीन फॅक्टर्समुळं होऊ शकतो. होऊ शकतो. एक, अमेरिकामध्ये रेट ऑफ इंटरेस्ट जर वाढलं तर इथनं पैसा बाहेर निघतो, तिथं जातो. जातो. ओके. तिथं जर 1.5-2% पण रेट ऑफ रिटर्न्स मिळायला लागले दॅट इज टू गुड. अच्छा. त्या लोकांना ते खूप चांगलं आहे. खूप चांगलं आहे. मग ते इथनं रिटर्न्स काढू, व्हॅल्यू फॉर द मनी. करेक्ट. करेक्ट. एक डॉलरची किंमत आज किती आहे? 70 रुपये पर्यंत आहे. मग तुम्ही विचार करा व्हॅल्यू फॉर द मनी. 1% जरी त्यांचे वाढले तर मल्टिपल मध्ये वाढतात आपल्या. म्हणून तो पैसा तिकडे जातो आणि तिथं इन्व्हेस्टमेंट होतो. बरोबर. परत तिथं मार्केट खाली पडायला लागलं, म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट परत खाली पडायला लागले की परत ते डेव्हलपिंग कंट्रीज यायला चालू करतात, शिफ्ट होतात स्टॅबिलिटी आल्यानंतर. एक तो एक फॅक्टर असतो सर. बरोबर. तिसरा फॅक्टर म्हणजे सगळ्यात महत्वाचा म्हणजे ज्या वेळेस मी बोलत होतो की 2-3 महिन्यापूर्वी की पेट्रोलचे रेट खूप वाढले होते, जवळपास 95-100 रुपये पर्यंत गेले होते. खूप वाढले होते. आज जर बघितलं आज आपण 75 कमी आलाय, 70 पर्यंत आपण भरता पेट्रोल डिझेल. तर हा कसं कमी आलं? इट्स बेसिकली आपला जो पेट्रोल म्हणजे क्रूड ऑइल वरती 90% वी आर डिपेंडिंग अपॉन गल्फ कंट्रीज. आणि त्यात बघितलं तर इराण वरती आपण खूप डिपेंडेंट आहे. तिथून सगळं आपल्याकडे पेट्रोल इम्पोर्ट. मग त्यांच्यामध्ये दोन म्हणजे फॅक्टर्स झालेले आहेत, म्हणजे ओपेक कंट्रीज अँड नॉन ओपेक कंट्रीज. अच्छा. ओपेक कंट्रीज म्हणजे जे गल्फमधले आहेत ते सगळे ओपेक कंट्रीज आहेत. मग हे दोघ जण ठरवतात की क्रूड ऑइलचं कसं स्टॅबिलिटी करायचं. बरोबर.
मग तो एक फॅक्टर असू शकतो, तो एक वेगळा आहे त्याच्यामुळं होऊ शकतो क्रूड ऑइलमुळं, कारण की 90% वी आर डिपेंडिंग अपॉन टू. नाही पण क्रूड ऑइलमुळं शेअर मार्केटला कसा फरक पडेल? हो तो सांग. आपण 90% इम्पोर्ट करतो आपण. करेक्ट. इम्पोर्ट केल्यानंतर आपला पैसा जास्त गेला, बाहेर जातो. हा मग आपला पैसा जास्त गेल्यानंतर ना मग ऑटोमॅटिकली आपला ग्रोथ जो आहे तो कमी होतो. मग म्हणून मग आपला मार्केट खाली येऊ शकतो त्याच्यामुळं एक फॅक्टर. आणि तिसरा फॅक्टर म्हणजे जिओग्राफिकल. ओके. वॉर्स वगैरे पण होऊ शकतो जिओग्राफिकल पण, कुठं पण जिओग्राफिकल. त्याच्यामुळे पण एक आज सिरियामध्ये खूप मोठं चालू आहे. रशिया आणि अमेरिका समोर आहेत. करेक्ट. हे जर कात्र झालं तर मग विचार करा, अनस्टेबल होऊ शकतो. आज चायना रशिया हे एकत्र आलेले आहेत. बरोबर. विचार करा की ते काय होऊ शकतो. करेक्ट. म्हणजे तो फॅक्टर्स जे असतात हे फॅक्टर्स तुमच्या आणि माझ्या हातात नाही आहे, मग त्याच्यामुळे होऊ शकतो. हा रिस्क फॅक्टर आहे. हा रिस्क फॅक्टर तुम्हाला इकडं एफडी मध्ये पण आला, इकडं पण आला, सेम रिस्क फॅक्टर आला आणि तो सहन करावा लागतो. मग ती वेळच आपल्याला VF2 आपल्याला आपण असं म्हणू की भोगावा लागतो. ऍब्सोल्युटली. तर मित्रांनो, या एपिसोड मध्ये आपण हे बघितलं की इन्व्हेस्टमेंट कुठं करणं चांगलं आहे आणि हा विषय अजून संपलेला नाही आहे. हा खूप मोठा विषय आहे. या विषयाला अजून आपण पुढच्या एपिसोडमध्ये पण घेऊया आणि त्याच्यामध्ये पण ह्याचा विस्तार आणि ह्याचा अभ्यास आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. तर मित्रांनो, या एपिसोडपुरतं धन्यवाद. नेक्स्ट एपिसोडसाठी थांबूया आपण. मित्रांनो, आताच आपण इन्व्हेस्टमेंट या विषयावर कार्यक्रम बघितला. तर लोकांना, जनतेला इन्व्हेस्टमेंटबद्दल जास्तीत जास्त चांगली माहिती व्हावी त्यासाठी आज आपण परिवर्तनमध्ये हा कार्यक्रम घेतलेला आहे. नक्कीच तुम्हाला तो कार्यक्रम आवडला असणार. पुढेही पुढच्याही एपिसोड्समध्ये आम्ही इन्व्हेस्टमेंट्सवरती काही आपल्याला दाखवणार आहोत. तर आवर्जून पहा परिवर्तन.